राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष आणि चिन्हाबाबतीत नुकतंच सुप्रीम कोर्टानं काही निर्देश दिले आहेत, आणि या सगळ्या विषयासंदर्भामध्ये बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल आपण पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टी आपण निदर्शनास आणल्या. आज त्याच गोष्टी कुठेतरी इम्प्लिमेंट होताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल? असं की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. काल साधारण 4 वगैरे ऑर्डर अपलोड झालेली आहे की तुम्हाला जिथेही घड्याळ वापरायचं असेल चिन्ह म्हणून, तिथे काही अटी शर्ती घालून तुम्हाला वापरावं लागेल. म्हणजे ते खाली लिहावं लागेल की सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या अमुक अमुक याचिकाचं अंतिम निर्णय येईपर्यंत जी काय भाषा त्यांना लिगली वापरायची आहे ती घ्यावं लागेल. फक्त याचिका नंबर आणि हे द्यावं लागेल आणि ते सगळीकडे त्यांना आलं. म्हणजे पॅम्पलेटवर छापावं लागेल, झेंड्यांवर छापावं लागेल, ऑडिओ व्हिडिओवर छापावं बोलावं लागेल, पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सगळ्या ह्याच्यावरती छापावं लागेल. हे सगळीकडे बंधनकारक आहे की हे प्रलंबित आहे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये, आणि सुप्रीम कोर्टाचा अंतिम आदेश येईपर्यंत तुम्हाला वापरायला दिलं आहे. हे सिंबल तुमचं नाही, हे तुम्हाला केवळ वापरण्यासाठी दिलं आहे. इंटरिम अरेंजमेंट ज्याला म्हणतात ते दिलेलं आहे. आणि आमची जे काल सांगितलं गेलं की यांची फेटाळली, आमची फेटाळली नाही, आमची डिस्पोज ऑफ केली आहे. आणि त्याच्या इट इज डिस्पोज ऑफ अँड दिस होल विल बी हर्ड लेटर ऑन अँड अ फायनल आउटकम विल कम. आमची काही जे काल सांगत होते ना, त्यांची याचिकाच फिटाळली, काय स्टँडिंगच नाही, अमुक नाही, तमुक नाही. हे बघ काय लिहिलंय. इन कंटिन्युएशन ऑफ द इंटरिम डायरेक्शन इश्यूड ऑन 19/2/24 वी डिस्पोज ऑफ दिस ऍप्लिकेशन सब्जेक्ट टू द फायनल आउटकम ऑफ दिस प्रोसिडिंग. विथ द फॉलोइंग इंटरिम डायरेक्शन्स, त्या इंटरिम डायरेक्शन्समध्येच हे आहे की तुम्ही असं असं करू शकत नाही. काय नेमकं म्हटलंय एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना ते दाखवाल की नेमकं काय आहे ते? नोटिफाईंग दॅट द अलॉकेशन ऑफ द क्लॉक सिम्बॉल इज सबज्युडाइज बिफोर द कोर्ट अँड द रिस्पॉन्डन्स हॅव बीन परमिटेड टू यूज द सेम सब्जेक्ट टू द फायनल आउटकम ऑफ दिस प्रोसिडिंग्स. म्हणजे ह्याचा फायनल जे काय होईल तोपर्यंतच तुम्हाला परमिशन या घड्याळ वापरायचं. सच अ डेक्लरेशन शॅल बी इनकॉर्पोरेटेड इन एव्हरी पॅम्पलेट ऍडव्हर्टाइजमेंट ऑडिओ व्हिडिओ सगळीकडे. म्हणजे प्रचार यंत्रणा राबवताना पोस्टर्स बॅनर्स जे काही काढलं जाईल त्या सगळ्यामध्ये तुम्हाला हा डिस्क्लेमर लावावं लागेल. जे वरती दिलेलं आहे डिस्क्लेमर की फायनल अलॉकेशन ऑफ द क्लॉक सिम्बल इज सबज्युडाइज बिफोर दिस कोर्ट, हे तुम्हाला लिहावं लागेल तिथे. जसं आपण सिगरेटच्या पाकिटावर लिहितो ना की सिगरेट ओढणं हे आरोग्यास हानिकारक आहे, तसं आहे ते. तिकडे फोटो कसले? नाही, हे फोटो आम्हाला आत्ता कोणीतरी आणून दिले, काहीतरी त्यांचं पक्ष कार्यालयाच्या बाहेरचे फोटो आहेत आणि घड्याळ दिसत नाही त्याच्यावर. तर आम्हीच आश्चर्यचकित झालो की घड्याळ का काढले त्यांनी. ते फोटो आहेत. एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना हे फोटो जे तुमच्याकडे आलेले आहेत ते दाखवाल का? आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालय आहे, मंत्रालयाच्या समोर A5 नावाचा बंगला आहे, त्या ठिकाणी हे कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या ठिकाणी जो फ्लेक्स लावण्यात आला होता पक्षाचा, त्या ठिकाणी असणारे जे सिंबल आहे ते आता झाकण्यात आलेलं आहे. आणि याविषयी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आता स्पष्ट केलेलं आहे की कुठेतरी कोर्टाच्या निर्देश आल्यानंतर अशा पद्धतीचा आता निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. आता प्रत्येक पेपर असेल, दैनिक असेल, या प्रत्येक ठिकाणी या संदर्भातली त्यांना एक जाहिरात द्यावी लागणार आहे. कोर्टाचा निर्णय त्यांना सांगावा लागणार आहे. आणि दुसरी महत्वाची बाब, जिथं जिथं राष्ट्रवादी पक्षाचं घड्याळ हे चिन्ह वापरतील त्या ठिकाणी ही सब ज्युडिस म्हणजे ही न्यायप्रविष्ट बाब आहे अशा पद्धतीची बाब त्या ठिकाणी नमूद करावी लागणार आहे. कॅमेरामन रुपेश शिलर सह निलेश बुदावले, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.